स्नेहनगर परिसरातील कोळसा व्यवसायी श्याम मित्तल, रणजीत छाबडा, नितीन उपरे, संदीप अग्रवाल यांच्या घरावर आयकर विभागाने एकाच वेळी छापे टाकले. तसेच या चौघांची कोळसा विक्री आणि वाहतूक करणारी स्वामी फ्युएल नावाची कंपनी आहे, या कंपनीच्या कार्यालयावर सुद्धा छापे टाकण्यात आले. या अनुषंगाने जिल्ह्यात कोळसा तस्करीचे पाळेमुळे खोलवर पसरल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः भद्रावती येथील कर्नाटक एमटाच्या बंद कोळसा खाण चर्चेत आली आहे. कोळसा घोटाळ्यात या खाणीचे नाव आले. 24 सप्टेंबर 2014 सर्वोच्च न्यायालयाने खाण बंद करण्याचा आदेश दिला. तब्बल 1 वर्षानंतर 1 एप्रिल 2015लाही खाण बंद झाली. यावेळी या खाणीत तब्बल लाखो टन कोळसा स्टॉकमध्ये होता. या कोळशाकडे तस्करांचे लक्ष गेले आणि तस्करी सुरू झाली. यासाठी चंद्रपुरातील युसुफ भंगारी नामक कोळसा तस्कराला हात्याशी धरून काही शहरातील एका प्रतिष्ठित ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचाही यात सहभाग होता. जवळपास 5 ते 6 लाख टन भद्रावती येथील कर्नाटक एमटाच्या बंद कोळसा खाणीतून चोरी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोळसा खाणीतून होणाऱ्या कोळसा चोरींमुळे वेकोलीसारखा सार्वजनिक उपक्रम तोट्यात आला असून कोल माफियांकडून भ्रष्टाचार आणि गुन्हेगार प्रवृत्तीत वाढ झाली आहे. कोळसा चोरीची सीबीआय चौकशी करण्यात येऊन कोल माफियांवर लगाम घालण्याची मागणी माजी खासदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश बुगली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. वेस्टर्न कोलफील्ड चंद्रपूर, नागपूर और कर्नाटक एमटा प्राइवेट कोल माइन्स और उसी प्रकार से बिलासपुर कोल बेल्ट, इस विभाग से कोयले की चोरी बड़े पैमाने पर हो रही है. हाल ही में 2-3 दिन पहले इनकम टैक्स डिपार्टमेंट के 150 अधिकारी और कर्मचारियों ने एक कंपनी पर रेड की, स्वामी फ्यूअल कॉर्पोरेट लिमिटेड नागपुर. इस कंपनी के चारों पार्टनर के घर पे, ऑफिस पे उन्होंने रेड की. उसमें करोड़ों रुपये नकदी, जेवरात और कई संवेदनशील पेपर्स मिले हैं. कोल माफिया बड़े पैमाने पर WCL में काम कर रहा है. आने में समय नहीं लगेगा. मेरी प्रधानमंत्री जी से, केंद्रीय होम मिनिस्टर से, केंद्रीय कोयला मंत्री से अपील रहेगी कि इसमें हस्तक्षेप करें और CBI की जांच करके इन कोल माफियाओं का जल्द से जल्द बंदोबस्त करें और WCL वेस्टर्न कोल फील्ड, बिलासपुर कोल बेल्ट इनको बचाए. कर्नाटक एमटा नाम की एक बेंगलोर के जो कंपनी है, वहाँ की पावर प्लांट को कोयला सप्लाई करने वाली, वो बंद कंपनी के इसमें भी लाखों टन कोयला की हेराफेरी हुई है. उसके भी कागजात जब्ती के अंदर उन्हें रेड के अंदर मिले हैं. मेरी अपील रहेगी केंद्र सरकार से कि इसमें हस्तक्षेप करके इस कोल माफियाओं का जल्द से जल्द बंदोबस्त करके